Hi friend. Friends, we are going to learn first unit and subunits, the phone they had. Friends, in the previous video, we have seen activity number 4, 5 and 6. In this video, we are going to learn activity number 7. Live English online shopping. Here is a question. Read the following conversation between two cousins. Ata don tulat bahu kiwa bahini madhe ya tikani sambhashan dilela ahe. भावामध्ये आणि बहिणीमध्ये तुलत भाऊ आणि बहिणीमध्ये संभाषण दिलेले आहे ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे बघा. तेजस्विनी सेज हाय संतोष व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट. दॅट टाइम संतोष सेज हाय तेजो नेक्स्ट वीक दीदीज बर्थडे वी वॉन्ट टू गिव हर अ सरप्राईज गिफ्ट. तेजस्विनी सेज Great idea. What is your surprise gift? Santosh said, Well, we don't have any big shop here. There's a little to choose from. Nothing new or surprising. Tejaswini said, So, why don't you try online shopping? Santosh said. Is it safe? Tejaswini said. Yes, it is. If we take proper care, it is one of the most convenient ways. Next. Convenient ways of shopping. Plus, you will get so much variety, Santosh said. True, but I don't know how to do it. Tejaswini said, It's okay. I will show you. Do you have an internet connection? Santosh said, Yes, Tejaswini said. That's good. Then, we can do it in 5 easy steps. Let's start. Tariyamadhi, दोघांचं संभाषण झालेलं आहे. आता ऑनलाईन शॉपिंग इन 5 इजी स्टेप्स म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करत असताना काही पायऱ्यानुसार आपण ती करायची असते. आता साइन अप और रजिस्टर या ठिकाणी बघा. साइन अप अँड क्रिएट युअर अकाउंट या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. साइन अप करा आणि स्वतःचा अकाउंट क्रिएट करा. चूज ब्राउज अँड सिलेक्ट द प्रोडक्ट ऑफ युअर चॉईस फ्रॉम द गिवन कॅटेगरीज. नेक्स्ट ऍड टू कार्ट ऍड युअर प्रोडक्ट टू द कार्ट. नेक्स्ट पे द टोटल अमाउंट वाया ऑनलाईन बँकिंग डेबिट कार्ड ऑर पे कॅश ऑन डिलिव्हरी. म्हणजे आपण काय करू शकतो ऑनलाईन बँकिंग च्या मार्फत डेबिट कार्ड मार्फत किंवा पे कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे आपल्याला एखादी वस्तू मिळाल्यानंतर आपण त्यावेळी पैसे देऊन सुद्धा आपण हे जे काही वस्तू आहे ते आपण घेऊ शकतो. आता बघा टेक डिलिव्हरी म्हणजे आपण हे सगळं केल्यानंतर आपल्याला ती वस्तू येणार आहे. चेक युअर प्रोडक्ट वेन इट इज डिलिव्हर्ड टू यू. ज्यावेळी आपल्याला हे प्रोडक्ट मिळेल त्यावेळी आपण काय करायचं आहे चेक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण 5 स्टेप मार्फत आपण ऑनलाईन शॉपिंग करणार आहोत. बघा पुढे राईट इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर हाऊ तेजस्विनी अँड संतोष बॉट अ गिफ्ट
फॉर दीदी ऑनलाइन। त्या दोघांनी तेजस्वीने संतोषने आपल्या दीदीसाठी जी गिफ्ट घेतलेली आहे ती कशी घेतलेली आहे हे या ठिकाणी सांगितलेले आहे। बघा, दे साइन अप अँड क्रिएटेड डिअर अकाउंट ऑन दी वेबसाइट, देन दे सिलेक्टेड द गिफ्ट ऑफ युअर चॉईस फ्रॉम द गिवन कॅटेगरी, दे एडेड द गिफ्ट टू द कार्ट अँड पेड द टोटल अमाउंट वाया ऑनलाइन बँकिंग। When the gift was delivered to them, they checked and ensured that the gift was genuine. तर बघा, हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, look at above website web page and tell, या ठिकाणी ही वेब पेज आहे आणि आपल्याला सांगायचं आहे काय, द नेम ऑफ द वेबसाईट, वेबसाईटचं नाव काय ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत। बघा, त्यानंतर पुढे बघा, व्हॉट वी कॅन बाय देअर, आपण या ठिकाणी काय खरेदी करू शकतो हे सांगायचं आहे। द ऑफर ऑन पोस्टर कलर्स, पोस्टर कलर वरती काय ऑफर दिलेले आहेत ते आपण सांगायचे आहेत। नेक्स्ट बघा, रीड द फॉलोइंग क्वेश्चन अँड आन्सर फ्रॉम पेअर अँड फ्रेम सिमिलर क्वेश्चन अँड आन्सर फॉर दिस वेबसाईट, हाऊ टू यूज दिस वेबसाईट, या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिलेले ते वाचायचे आहेत, त्याची उत्तरं सुद्धा आहेत। इफ आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक ऑन दिस वेबसाईट, वेअर कॅन आय फाइंड इट, इन द कॅटेगरीज ऑन द लेफ्ट इन द ऑप्शन अंडर बुक्स यू विल फाइंड स्टोरी बुक, क्लिक दॅट ऑप्शन, सेकंड आय वॉन्ट अ सी डी ऑफ द डिक्शनरी, गो टू e-learning under that click the dictionary option, next where can I look for books in the Hindi language, you can go to the language option on the left hand tick the box before Hindi, next how can I find what discounts are available, under the filters on left you will find discounts, next are there any specific deals or offers on specific days, there is a CSY deal, you can click on it and find out the deal of the day, right, can I purchase only one thing at a time, no you can buy many things at a time, select whatever you want and add the cart and then browse again for another product, right, when will my order be delivered, maximum in 10 working days, you can also track your order by clicking the icon track order, next suppose one of your parents or an older relative want to know about online shopping and you are explaining how to do it, write a conversation between you and your parents relative about it, etikani आपल्या घरातील मोठ्या माणसांना काय करायचं ऑनलाइन शॉपिंग करायचं आहे ते संभाषण दिलेले आहे आता इथे बघा, अ कॉन्वर्सेशन अबाउट ऑनलाइन शॉपिंग बिटवीन मी अँड डॅड, म्हणजे माझ्याबरोबर माझ्या वडिलांचं काय आहे ऑनलाइन शॉपिंग वरती संभाषण आहे ते या ठिकाणी दिलेले आहे। बघा, डॅड एंटर व्हाइल यू आर सफरिंग ऑन द इंटरनेट, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही इंटरनेटवरती
काहीतरी पाहतात आणि त्यावेळी त्या ठिकाणी डॅडी तुमचे वडील येतात. डॅड डॅड सेज सन आय नीड टू बाय स्पोर्ट्स शूज फॉर माय मॅरेथॉन नेक्स्ट वीक. आय विश टू ट्राय ऑनलाईन शॉपिंग बट आय डोंट नो द प्रोसेस. मी से डोंट यू वरी डॅड, आय एम देअर टू हेल्प यू. लेट साइन यू अ फर्स्ट. डॅड से आय सपोज इट्स क्वाइट कॉम्प्लिकेटेड. मी से नॉट एट ऑल डॅड. नाउ गो ऑन द सर्च बार एंड टाइप व्हिचएवर शूज यू नीड. डॅड से आय डोंट हॅव एनी पर्टिक्युलर शूज इन माइंड. मी से वेल देन वी विल क्लिक हियर ऑन द शूज ऑप्शन एंड सिलेक्ट स्पोर्ट शूज. डॅड से दिस सीम नाइस एंड आर इन माय बजेट. मी से देन ऍड देम टू द कार्ट. नाऊ वी हॅव ऑर्डर द स्पोर्ट शूज. दे विल डिलिव्हर द प्रोडक्ट विद इन 10 डेज. दॅट्स इट. व्हेरी गुड. इट्स व्हेरी सिम्पल इजंट इट. मी से शुअर इट इज. नाऊ डू यू वॉन्ट टू पे वाया नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड और कॅश ऑन डिलिव्हरी. दॅट्स इट. आय प्रिफर कॅश ऑन डिलिव्हरी. मी से ओके वी आर डन हियर. वी कॅन इवन ट्रॅक अवर ऑर्डर टू फाइंड वेअर युअर शूज हॅव रीच. दॅट्स इट. दॅट्स व्हेरी इम्प्रेसिव. थँक्यू सन. इट्स माय प्लेजर डॅड. नेक्स्ट From pairs, discuss the advantages and disadvantages of online shopping and fill the following table. या ठिकाणी काय केलेलं आहे, चर्चा केलेली आहे ऑनलाईन शॉपिंगवरती त्याचे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज या ठिकाणी दिलेले आहे. बघा ॲडव्हान्टेज टाइम सेविंग. नेक्स्ट वाईट कॉन्सेशनल चिप और कॉन्सेशनल. फोर वेरियस फिल्टर्स टू फाइंड अवर पिक. नेक्स्ट क्विक पेमेंट्स. डिसएडवांटेजेस delay in delivery. Second, required internet connection. Next, quality and condition of product uncertain. Number 4, delivery and shipping. Number 5, delivery and shipping charges are expensive. तर बघा याप्रमाणे आपण ऑनलाईन शॉपिंग पाहिलेलं आहे, त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा पाहिलेले आहेत. सर्व आपण प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. धन्यवाद.